आज अपन यशवंतवाडी येथे सोयाबीन व तूर टोकन पिकावरती हे परिक्षेत्रावर आपण चर्चा करण्यासाठी आहेत. यशवंतवाडीतील प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त श्री माधवराव चव्हाण यांच्या इथं आपण हे परिक्षेत्र भेट आयोजित केले. आपले तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील या ठिकाणी आपण बोललो सुद्धा आहेत. आणि आज या प्रक्षेत्रावर असलेलं जे महत्त्वाचं पीक जे आहे सोयाबीन KDS 726 या वाहनावर आपण चर्चा करणार आहे. या पिकाची सद्यस्थिती, शेंगा कशा आहेत, कुठला रोग आहे, कुठली कीड आहे, त्याच्याबद्दल आज हे आपलं चर्चासत्र असणार आहे. पहिल्या प्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुंदांनी स्वागत करतो, कारण आपण वेळात वेळ काढून शेतीशी रिलेटेड काहीतरी नॉलेज घेऊन जातात. आज तुम्ही बघितलं थोड्या वेळापूर्वी जो प्लॉट होता जे 95-60 हे वाहन इथं इंट्रोड्यूस केलं, तुम्हाला सांगितलं विद्यापीठाची शिफारस किती आहे, त्याचं कारण म्हणजे काय? कारण आहे BBA. तर हे KDS 726 वाहन आलेलं सर आहे 3.5 फुटावर. त्याची लागवड करते वेळेस KDS 726 हे वाहन जे आहे बांद्रा कृषी विज्ञान केंद्रावरून उपयोग केलेलं आहे. त्याचं कुठलंही मनुष्यबळ या ठिकाणी खर्च केलेला नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाचं आहे. कसबा दिग्रस सोयाबीन, कसबा दिग्रस सोयाबीन म्हणजे काय? तर कसबा दिग्रस हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेलं सोयाबीनवर संशोधन करणारं एक रिसर्च स्टेशन आहे. या रिसर्च स्टेशनमधून तयार केलेलं वाहन म्हणजे कसबा दिग्रस 726 प्रकारचं जे वाहन आहे, त्याच्या अगोदर 300 म्हणजे फुले किमिया, तर हे फुले संगमचं वाहन. ह्या वाहनाच्या महत्त्वाच्या काही गुणधर्म आहेत. आपल्याकडं मूळ कुजव्या, खोड कुजव्या आणि पानावर करपा, फळावरला करपा, शेंगावरला करपा हे मुख्यतः पडणारे रोग आहेत. आणि काही किडीला हे प्रतिबिंब आहे, म्हणजे पडणार नाही असं नाही पण प्रतिबंधक आहे, म्हणजे कमी फवारणी करायची आवश्यकता आहे. तुम्ही आता पानाचा आकार जर पाहिला तुम्हाला ह्या दिसून येईल. बाकीच्या वाहनाला आपण कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन. दुसरी गोष्ट अशी आहे की हे वाहन टोकनवर का घेतो आपण? आता कसं आहे, अण्णांना जवळपास BBAचा अनुभव 3 वर्षाचा आहे. 50 एकर ते शेती त्या BBA पद्धतीने करत आहे आणि यांच्यामुळे तालुक्यामध्ये प्रेरणा आपल्या विभागामुळे. आम्ही इथं 25 मेला इथं आमचे मंडळ कृषी अधिकारी जंजिरे मॅडम, त्यानंतर पशुपरीक्षक सुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एक आम्ही डेमो BBA टेक्नॉलॉजीचा डेमो बीड तयार केला. बीड तयार केल्यानंतर 3.5 फुटाच्या सर्या केल्या. त्याच्यानंतर विषय राहते मनुष्यबळाचा, कारण कसं टोकन करायचं म्हणलं की मनुष्यबळ खूप राहतं आणि ऐनवेळेस मजूर उपलब्ध होत नाही, कारण पेरणीच्या अवस्था त्यावेळेस त्यांना लागलीच टोकन यंत्र उपलब्ध करून घेतलं. ते 1900 रुपयाच्या आसपास आम्हाला मिळालं. आता त्याचे भाव फक्त काय, तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्याची खरेदी करू शकता इंडिया मार्टवर जाऊन, तर ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतं. त्याच्यामध्ये सीड कम फर्टी म्हणजे सीड पण टाकता येते आणि फर्टिलायझर सुद्धा टाकता येतात, म्हणजे दोन्ही पर्पजचे आहेत. आपल्याकडे काही जे टोकन यंत्र आहेत ते फक्त नुसतं सीडच टाकलं जातं, परंतु तुमचे खतं टाकता येत नाही, पण याच्यामध्ये खत सुद्धा टाकता येते, सीड पण टाकता येते. आता राहती गोष्ट याच्यामध्ये किती बिया, तर तुम्ही एक थोडंसं बारकाईने ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसेल, इथं दोन झाड आहेत. आमचे कृषीपरीक्षक सुडे साहेब, मंडळ कृषी जंजिरे मॅडम, तालुका कृषी अधिकारी नागरगोळे साहेब यांच्यासुद्धा व्हिजिट होतात, कदम साहेब आणि आपले गावसाने साहेब. सोयाबीन नाही या ठिकाणी चांगलं सांगू इच्छितो. मुख्य पीक हे तूर आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की 2 असतील 3 असतील तरी चालतील, काय आवश्यकता नाही, कारण हे आपलं मुख्य पीक नाही आहे. मात्र 2-3 तरी झाडं तुमचे हिल जे आहे तर हे फुलफिल झालं पाहिजे. म्हणजे इथं तुमचं आता हे जे अंतर आहे आपलं ते डायगोनली आपण लावलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी हे जे अंतर असेल हे अंतर हे 9 इंच आहे, ठीक आहे. पण या दोन झाडातलं अंतर जर तुम्ही वळी हे जर पाहिलं तर हे 18 इंच म्हणजे 1.5 फूट येईल, बरोबर, त्याचं डबल येईल. आता हे लावण्यामागचं काय कारण आहे, लावण्यामागचं एक दुसरं लॉजिक आहे. जर समजा झाड तुमचं याच्या समोरच असतं तर काय झालं असतं, त्या झाडानं या झाडासोबत स्पर्धा केली आहे. स्पर्धा होऊन काय होईल, स्पर्धा झाली तर त्या शेंगाची संख्या, फुलाची संख्या, त्याच्यानंतर त्याच्यापासून पसरणारे जे रोग आहेत ते वाढू शकतात. ते रोग होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक फक्त झिगझॅग पद्धतीने लागवड केली. हा दुसरा मुद्दा आपला क्लिअर होतो. पहिलं आपण टोकन यंत्रांना केलं, टोकन यंत्राला आपल्याला फक्त एका दिवसामध्ये आपण हे लागवड केलेली सोयाबीनची जर विचार केला, एक दिवसामध्ये 1 एकर शेत आपलं आरामशीर होते. आणि टोकन यंत्रामध्ये 7.5 किलो बियाणे लागले, जवळपास 15 किलोचं आपला खत पडलेला. ह्याच्या उपर दुसरे आपण बाकीचे जे बोलणार आहेत ते आपण पुढची चर्चा, फक्त टोकन यंत्रासोबतचं आपलं हे काम आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण बीज प्रक्रिया काय केली, कारण बीज प्रक्रिया अन्य साधारण महत्त्व आहे. आपण बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणीचे जवळपास डेमो 4-5 घेतले. अण्णांनी जवळपास 80 ते 85 क्विंटल बियाणं विक्री केली आणि त्यांचा कुठल्याही एखाद्याही माणसाचा असा फोन आला नाही की बियाणं आमचं खराब आलं. प्रत्यक्ष एका झाडाचे म्हणता येईल आपल्याला, या ठिकाणी शेंगा मोजे म्हणलं की 200 एवरेज पकडायचं, 200 म्हणलं की 150 एवरेज पकडायचं. आपण एवरेज काढा, तुम्ही बोला साहेब. सोयाबीन
सारख्या तुरीला सुद्धा बीज प्रक्रियेची आवश्यकता आहे हे मान्य आहे. बीज प्रक्रिया केली आपण. दुसरं एक महत्वाचं, प्रत्येक पिकामध्ये एक महत्वाचं तंत्र सिद्ध एक झालं. तुरीमध्ये शेंगा आपण शक्यतो खुडत नाही. तुरीमध्ये काय होतं, तूर आपल्याकडे वाढ प्रचंड होत्या आणि त्या वाढीचं शेंगामध्ये रूपांतर पुणे करण्याचे, शेंगा पोसण्याचं प्रमाण, दाण्याचं वजन भरणे हे कमी प्रमाणात, म्हणजे शेंगा भरत नाही ते असं नाही. शेंगा भरपूर दिसतात आपल्या झाडाला, परंतु त्या शेंगा वजनदार नसतात आणि वजन नसल्यामुळं उत्पादनामध्ये घट होते. तुरीचं झाड आपलं परस्पर असेल उंचीला तर ती आपल्या गरजेचं नाही. विद्यापीठात शिफारस आहे की तुरीची शेंगा खुडणे हे तीन दोन वेळेस केली पाहिजे, एक 45 दिवसाला, दुसरी 65 दिवसाला. पहिली 45 दिवसाला आणि दुसरी 65 दिवसाला. मात्र केली तर तुम्हाला ब्रँचिंग वाढणार, तुरीची जी वरची उभी वाढ आहे ती कमी होणार, फुटवा जास्त होणार. फुटवा जास्त झाला तर फुलाची संख्या वाढणार आहे, फुलं जास्त झाले शेंगा संख्या वाढणार आहे, शेंगा संख्या जास्त झाली तर ती जी वरची वाढ होणार आहे ती कमी झाल्यामुळं शेंगा पोसण्याचं प्रमाण जास्त. आपण आपण आत्मसात केलं आणि त्याला जर जोड दिली आपल्या परिश्रमाची तर आपल्याला तिथं कुठंतरी यश मिळतं. आता अण्णा मागील 3 वर्षापासून काम करणार बीबीपो, फायदा झाला म्हणून ते आता टोकन कळवळे. आता टोकन होऊन पुढं काय करतील, ते 10 एकर पुढच्या वर्षी टोकन करतात. कारण आधी झालं ना, केडीए 726 च्या वाहनाला जे आपण मागच्या वर्षी आम्ही शेंगा मोजल्या बीबीपोवर ते आम्हाला 225 आढळलं एका झाडाला. या ठिकाणी 2 हिल आहेत, म्हणजे 2 झाड आहेत एका हिल मागे. तर आमची अशी आहे की आम्हाला 500 हे टार्गेट होतं आमचं, 500 शेंगाच्या तुलनेमध्ये आम्ही 350 पर्यंत तरी पोहोचलो. लातूर जिल्ह्यातले चाकूर येथील माझे मित्र कृषी साहेब फणके साहेब, हे चाकूरचे शेतकरी माझ्या शेताकडे घेऊन आलेले आहेत. मी यावर्षी बीबीपमध्ये 3 वर्षापासून काम करतो, तिचा अनुभव आला, उत्पादन वाढलं म्हणून आता एक नवीन प्रयोग करावा म्हणून मी चर्चा केली. श्री आमचे सुडे साहेब, आठवळे साहेब, जंजिरे मॅडम, तालुका कृषी अधिकारी, पुन्हा यो साहेबाला आमंत्रित केलं. सगळ्यांनी येऊन उन्हाळ्यामध्येच माझ्याकडे 25 मेला व्हिजिट केली किंवा मला वेगळं काहीतरी टोकनवर जायचं अशी चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी सांगितले बाबा करा, काही अडचण नाही, आता नवीन प्रयोग करायचा असला तर काही करायला हरकत नाही. मग त्या हिशोबानं मी सुरुवातीला 3.5 फुटाचा बेड सोडला 2 एकरमध्ये आणि 3.5 फुटाचा बेड सोडून त्याच्यावर आपला गावरान खत टाकला. गावरान खत म्हणजे माझ्याकडे पोल्ट्री फार्म असल्यामुळे माझ्याकडे कोंबडीचा खत भरपूर आहे. बेडवरच टाकला, बेडवरून आणि त्याच्यावर रोटर फिरवला, रोटर फिरून पुन्हा परत बेड वळला आणि पुन्हा कोळपावरी पालता टाकून लोड केला आणि तसं ठेवून पाऊस पडला की 12 तारखेला मी सोयाबीनची लागवड केली. मग जात कुठली निवडायची, मग आमच्या आठवळे साहेबाला ती चर्चा केली. सुडे साहेबाला ह्यांनी म्हणले वा 726 चांगली व्हरायटी आलेली आहे. मग मांजरा विज्ञान केंद्राला जाऊन चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी म्हणले तुम्हाला अण्णा एक बॅग देऊ आम्ही, बॅगा काही आपल्याकडे जास्त उपलब्ध नाहीत. मग मी मांजरा विज्ञान केंद्रावरून एक बॅग आणली आणि ह्याचं टोकन केलं. 2 एकरमध्ये मला फक्त 7.5 किलो बी लागले. तर मी त्याचा अंतर ठेवला, 2 बेड म्हटला, 3.5 फुटाचा अंतर असला तरी 1 बेडवर खूर केली आणि 1 बेडला सोयाबीन लावलं. सोयाबीनचं अंतर ठेवलं असं सलग जर मापलं तर 1.5 फुटाला एक, झिगझॅग मध्ये जर केलं तर 9 इंचाला. ह्या पद्धतीनं लागवड केली. लागवड केल्याच्या नंतर मधीच पुन्हा पावसाचा खंड आला. खंड पडल्याच्या नंतर म्हणलं आता ही सोयाबीन गेलं आपलं, एवढा प्रयोग केला असं एकदम असं वाळून गेलं होतं. माझ्याकडे असं लय बाबा भलतंच पाणी आहे, पाणी द्यावं अशातला सुद्धा भाग नाही. काहीतरी करून मग दुसरीकडलं पाण्याचा सोर्स बंद करून मी ह्याला एक पाणी दिलं. कशाला ह्याला पाट पाणी दिलं आपण, माझी सरी असल्यामुळे सरीनं पाणी सोडलं. 4-8 दिवस जगलं की पुन्हा परत थोडा पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर पुन्हा चांगलंच उठलं. पुन्हा उठल्याच्या नंतर मग वर्षभर मग आम्ही याची प्रक्रिया चालू केली. मग फवारणीचे सुडोल ठेवला, बुरशीनाशक, कीटकनाशक त्या पद्धतीनं केलं. मग तूर लागवड केली याच्यामध्ये झाल्यापासून किती वेळ, म्हणजे किती दिवसाला फवारणी केली? मी 25-30 दिवसाला फवारणी केली पहिली कीटकनाशक. दुसरी 30-40 दिवसानं म्हणजे आपल्या गरजेप्रमाणे. ह्याच्यावर काही जास्त स्प्रे घेतलेले नाही. आतापर्यंत किती झाले? आतापर्यंत माझ्या अंदाजानं 3-4 स्प्रे झाले. बुरशीनाशक किती घेतले? बुरशीनाशक प्रत्येक स्प्रे मध्ये बुरशीनाशक घेतलेलं आहे. बीज प्रक्रिया केलेली आहे आणि त्या पद्धतीनं लागवड केलेली आहे. की आता बुवा इथून पुढे शेतकऱ्यांनी की आता एवढंच क्षेत्र हा एवढं होतंय का, अजिबात घाबरायचं काही कारण नाही. आता एवढं टेक्नॉलॉजी आली आपल्याकडं, प्रत्येक गोष्टीचं यंत्र भेटलं. मग हे यंत्र भेटलं म्हणल्याच्या नंतर मी पत्ता काढला आणि पत्ता काढल्याच्या नंतर औषधाला एका दुकानदाराकडे भेटलं. मग टोकन त्याच्यापासून एकच माणसानं काम करू शकते ती. मग आपल्याला समजा मी 10 एकरची आज भाषाची करतो, मला 2-3 टोकन यंत्र घेऊन पुढच्या वर्षी 10 एकरचं माझं ही प्लॅनिंग आहे. तर मला तुरीमध्ये आता आपल्याला ज्यावेळेस आपण काम करतो आपल्याला शास्त्रीने सांगायला तयार आहेत, कृषी डिपार्टमेंट सांगायला तयार आहे, आपण कुणाचं ऐकतच नाही ना. मग त्याच्यामुळे काही चुका झालेल्या असतात. ज्यावेळेस आपल्या निदर्शनास आले की मग आपण म्हणतो साहेब आमची चूक झाली बघा की झालं. त्यांनी सांगितलं, सांगायला कमी पडलेलं नाही. त्यांनी सांगायच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पण आपली ऐकायची माणसं असं म्हणणं आहे.
की जमिनीच्या पोतवर तुम्ही लागवडी करा. मी 1.5 फुटाला लावले जमीन ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सलग ज्यावेळेस लागवड करायची त्यावेळेस 9 इंचाच्या पुढे जायची गरज नाही. 1 फुटापासून तुम्हाला जमिनीचा पोत भरून लावा आणि कमीत कमी हलक्यात हलकी जर जमीन असेल तर 6 इंचाच्या पुढून लावा. त्याचा एक फायदा ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस बेडांना जर ओलावा धरला तर आपल्याला 15 दिवस तट धरू शकता. दुसरी गोष्ट पाऊस आता अतिशय जास्त पाऊस झालाय पाणी वाहून गेलंय कुठं डॅमेज झालेलं नाही. उताराच्या जमिनीच्या आपल्या आपल्या पोतप्रमाणे तशी सुद्धा सरी मारणे त्या पद्धतीने लागवड करा. बैलाचे असल्यामुळे साहेबांना सांगितलं एक काकडी सोडली उचलून आणि पुन्हा मग दुंड्याने त्याला दोरी बांधून. आता यावर्षी तुम्हाला सांगतो बीबीएफ नाही म्हणून काही लोक ओरड चालू झाली. बीबीएफची वाट बघायची गरज नाही. मग त्यावेळेस आमचे सुडे साहेबांनी जंजिरे मॅडम ना आठवे साहेबांनी इथं ज्यावेळेस माझ्याकडे डेमो घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जी ही करायचे जर जसे लक्षणं असतील त्या माणसाला पर्याय आहे म्हणले. म्हटलं फन एक काढून टाका. म्हटलं फन काढून टाकला तुमचं बीबीएफ झालं. बीबीएफच यंत्र अशातला भाग आहे. तेच आता आम्ही गेल्या वर्षी बैलाच्या ह्याच्यामुळे त्यांनी तेच म्हणले. आता एक असं तर या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याच्या ध्यानात आले की काही निसर्गानं काही हानी झाली तिथं काही सोयाबीन मेलं राहिलेला डाळा चांगला राहिला त्याचा फुटवा झाला त्याला शेंगाचा उतारा जास्त आला. आता लोकांना कळालं की सोयाबीन पात्र झाल्यावर शेंगा त्याच्यामधून 2-3 फायदे. आता कसं आमच्या विपक्षात आले एक तर ज्यावेळेस आता आमच्याकडे स्प्रिंकलर आहे. आता समजा आपण हे जर सोडलो तर ते स्प्रिंकलर त्याच्या वाटे लावा लागू लागले आणि फवारणीच्या वेळेस त्या ह्याच्यातून फवारणीतून गेले की तुम्हाला कसलं टेन्शन नाही. सोयाबीन मध्ये आता सोयाबीन उंच आले तर त्याच्यामध्ये फार तसे नाही गेले. आता माझी पाऊस पडण्याच्या अगोदर एक स्प्रे झाला बुरशीनाशकाचा. मी बियाणाचं काम करीत असल्यामुळं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आहे कृषी खात्याचं की बाबा तुम्ही बियाणामध्ये तुम्ही काम चांगलं केलंय तर तुम्हाला ते आम्ही सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला सगळं काम करणं गरजेचं आहे. पुढच्या 10 शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपण बी एक शेतकरी आहे मग त्या हिशोबाने त्यांनी जर सांगितलं चुकीचं नाही सांगितलं मग त्याच्यावर 100% सोयाबीन काढायला आल्यावर सुद्धा एक स्प्रे मारायचा ह्याच्यावर किती बुरशी आपल्याला माहित नाही डोळ्याला दिसणे इतकी मग ह्याच्या काळ्या झाल्या सांगा की त्याच्यावर बुरशी तयार होती आपल्याला दिसते. आपण काय म्हणतो आता इकून टाकायची ना ह्याला कशाला काढायची काढायला आले कशाला फवारायचं हा मुद्दा चुकीचा आहे. त्याच्यामुळे आपण त्यावेळेस एक बुरशीनाशकाचा जर स्प्रे मारला तर तुमचं बियाणं कसलंच डॅमेज होत नाही 100% उगवू शकते. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत हे तुम्हाला मी अनुभव सांग. आमच्या शेतकऱ्याच्या लक्ष देणार नाही ना.